शरद पवारांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भांबरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने नाशिक पोलिसांकडून काल भांबरेचा ताबाही घेतला, त्यानंतर त्याला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं। कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्याची नाशिक कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे, तर केतकी चितळेला तिचा ताबा नवी मुंबई पोलिसांनी घेतलेला आहे। 2020 केतकीच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता। 8 महिन्यांपूर्वी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला होता। या संदर्भामध्ये रबाळे पोलीस तिची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यांनी केलेल्या कॉमेंट्समुळे इतर 2-3 लोकांनी फेसबुकवर तेढ निर्माण होतील अशा प्रकारच्या अत्यंत अश्लाघ्य कॉमेंट्स केल्या होत्या, त्यामुळे 1-4 आरोपींवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यातील 3 आरोपी वॉन्टेड आहेत। आज कुमारी केतकी चितळे यांना माननीय न्यायालयाच्या परवानगीने या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर केले करण्यात आलेला आहे। ठाणे जिल्हा कारागृहाकडून त्यांचा ताबा ACP श्री टेळे वाशी विभाग यांनी घेतलेला आहे। ते तपासी अंमलदार आहेत आणि त्यांना आज रोजी नवी मुंबई पोलिसांनी